म्हणजे रमेश सर यांचा धन्यवाद. भेटूया दुसऱ्या सत्रामध्ये. थँक यू सो मच स्वराज सर. तर प्रेक्षक आपण वळूया सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच कडे. जिथे रंगेल दोंदवा साई चरण आणि टीम कल्पक रायझिंग स्टार या दोन संघामध्ये. कल्पक रायझिंग स्टार संघाने नाणेफेक थकवलं, मी तर म्हणेन साई चरण संघाने जिंकलाय आणि घेतलाय. इथे फिल्डिंग करण्याचा निर्णय, बॅटिंग करावी लागते टीम कल्पक रायझिंग स्टार संघाला. सामन्याला होते सुरुवात, व्हेरी फर्स्ट बॉल. दोन्ही संघाचे एक एक सांघिक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये होत्या. पहिलाच बॉल इथे टॅप करण्याचा प्रयत्न केलाय, एक सिंगल घेतली, संघाचा अकाउंट ओपन केलंय. श्री गणेशा झालाय, पण ही प्रार्थनेची पूर्ण अवस्था समाधीपर्यंत पोहोचेल का? अकाउंट ओपन केलंय, पण उघडलेल्या अकाउंट मध्ये किती धावांची कॅच स्ट्राईक टाकली जाईल हे फलंदाजांना सांगावं लागेल आणि चांगली धावसंख्या बनवावी लागेल, पर्याय नाही. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये तुम्हाला धावांच्या बाबतीत श्रीमंत व्हावं लागतं, तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थानं क्रिकेटचा सोहळा हा सजवता येतो. एक धाव अकाउंट केलं ओपन. सलामीची जोडी सागर आणि मोहन. इथे मोहनच्या माध्यमातून फलंदाज बाद, विकेटचं पतन. क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट, अपघात घडलाय. एका धावीच्या प्रयत्नात चांगला फलंदाज बाद होणं नॉट अ गुड क्रिकेट. म्हणून म्हणतात ना, सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, आय फॉर इंटेन्शन, ई फॉर एज्युकेशन, सी फॉर कस्टमर फोकस, अँड टी फॉर टेक्निक, टीमवर्क, टॅलेंट, टायमिंग. या सगळ्या गोष्टी तुम्हाला वारंवार जपाव्या लागतील. सी आर आय सी के ई टी, क्रिकेट, क्रिकेट अँड क्रिकेट. इथे टॅप आणि तो देखील सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. रन्स मिळतील फुल अँड फुल. चौकार चार. जरी सागर बाद झाला तरी मोहन मात्र चौकारांच्या बासऱ्या या ठिकाणी माजवतो. त्याला माहित आहे धावांचं नंदनवन मला फुलवायचं आहे. इथे आल्यानंतर मला खऱ्या अर्थाने ही मॅच जिंकायची आहे आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवास करायचा आहे, कारण अपयश यशाची पहिली पायरी नाही आहे क्रिकेटमध्ये. तुम्हाला प्रत्येक पायरीवर जिंकावं लागेल, तेव्हा तुम्हाला पुढील पायरीमध्ये प्रवेश मिळेल. विदाउट परमिशन नॉट ॲडमिशन. क्या बात आहे, टाळ्या व्हायला हव्या डगआउटमधून. फलंदाज मोहनसाठी शॉर्ट सिलेक्शन जबरदस्त आहेत. म्हणून म्हणतात ना, रागावर कंट्रोल आणि क्लास मात्र आउट ऑफ कंट्रोल. या सगळ्या गोष्टींना पुरेपूर उतरलाय बॅट्समन मोहन. मनोवैज्ञानिक दबावाला जुमानायचं नाही आहे. 24 बॉल पर्यंत आपल्याला खेळपट्टीवर राहायचं आहे. अंबुजा सिमेंट का जोड हे तुटे का नाही सांगत असताना पहिल्या षटकामध्ये आपलं अधिराज्य गाजवलंय बॅट्समन मोहन. इथे पुन्हा एकदा टॅप 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 आणि टॅप. गोलंदाजांवर केले जाणारे प्रहार सातत्याने एका बाजूला धावांचा स्वर्ग आणि फुलोरा फुलवत असताना पाहायला मिळाले. पहिलं षटक संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम कल्पक रायझिंग स्टार संघाची धावसंख्या राईज होत असताना पाहायला मिळाली 14 धावा. डोंट रेज युअर व्हॉइस, इम्प्रूव्ह युअर आर्ग्युमेंट. आणि ते काम. इथे मात्र सामदाम दंडभेद दाखवत असताना टीम कल्पक रायझिंग स्टार संघाचे स्टार बॅट्समन मोहनने केलंय. एकंदरीत 5 चेंडू खेळला आणि 5 चेंडूमध्ये वैयक्तिक जर पाहिला 13 आणि सागरच्या नावावर एक. एकंदरीत कल्पक रायझिंग स्टार संघाची धावसंख्या धावपटक्यावर तब्बल 1-14 धावा. नगरसेविका चषक सन 2022. ऑफब्रेक बॉल होता, शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस खोललाय, पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळेल, 15 धावांची मोहर आतापर्यंत उमटली गेली. क्रिकेट समजदारांचा खेळ आहे. म्हणतात यशस्वी माणसं काही वेगळं करत नाही, जे करतात ते कलात्मक रीतीने करत असतात म्हणून ते यशस्वी होतात. उसळत्या सागरामध्ये सेतू बांधण्याचं काम धर्मवीर छत्रपती शंभू राजानं केलं. तुम्हा आम्हा सगळ्यांच्या हातामध्ये खऱ्या अर्थानं तुमचा आमचा सगळ्यांचा न्याय आणि धार्मिक अधिकार खऱ्या अर्थानं या व्यक्तिमत्वांना अवलियानं दिला. असं म्हणतात गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही. यासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र जीवनाचा तुमच्या आमच्या वंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. यशस्वी ती होतात जे सगळं काम वेगळ्या पद्धतीने करतात आणि ते काम इथं तुम्हाला सगळ्यांना करावं लागेल. तेव्हा तुम्ही आम्ही सगळेजण म्हणून वी आर अ चॅम्पियन इन द वर्ल्ड. जगामध्ये दुनिया झुकतीये, झुकाने मला चाहिए आहे. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला तुमची कलात्मकता सिद्ध करावी लागते, तेव्हा तुम्ही इथे सिद्ध होता, जगामध्ये प्रसिद्ध होता. नावाला स्ट्रगल करून गुगलवर आणण्यापर्यंत तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. 17 धावा धावपलकावर.
17 ऑन स्कोरबोर्ड गोलंदाजी मार्ग वर गोलंदाज सज्ज विशाल लेफ्ट हैंड बैट्समन चांदनी आणि सोबतीला फलंदाज मोहन मोहन आणि चांदनी दोन सख्खे भाऊ आहेत पण नावांचं डिफरेंट थोडंस पाहायला मिळतंय नावामध्ये काय आहे हे सांगताना या लाईन खाली सुद्धा त्यांनी त्याचंच नाव टाकलं ज्यांनी लाईन लिहिली नावामध्ये सगळं आहे आज मात्र चांदनी नाव लेफ्ट हैंड बैट्समन या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतात आणि नॉन स्ट्राइक एंडवर सख्खे बंधू मोहन चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी इथे डावकोर आता जे फलंदाज विस्फोटकपणा दाखवतील का नाही आहे चेंडूला मात्र व्यवस्थितरित्या फील्ड केलाय फेकी देखील केली धाव नाही आहे ज्या मैदानावर धावा मिळवायची असतील तर तुम्हाला सातत्याने गॅप शॉट सिलेक्शन बनवावं लागतील टॅप खेळावा लागेल 20-20 ऑन अ स्कोरबोर्ड 20 धावा धावपालकावर पहिले षटक राहिलंय मनोजच विशाल आला आणि इथे मात्र वाईट बॉल चांदनीला जावं लागेल विकेट कीपर बचावले गेले मी तर म्हणेन हे चित्र क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं ना मित्रांनो क्रिकेट म्हणून म्हणतात ना यू कांट प्ले फॉर द रिवेंज यू प्ले ओनली फॉर एंटरटेनमेंट बदल्यासाठी खेळू नका तर पहिल्यांदा क्रिकेट एन्जॉय करा मनोरंजन ठेवा म्हणून म्हणतात मनोमंथना बरोबर मनोरंजनाची गरज आहे आणि आज मात्र नगरसेविका चषक सन 2022 वतीनं मनोरंजन पाहायला मिळतंय शेवटचा बॉल इथे असेल शिल्लक 11 बॉलचा खेळ कंप्लीट धावसंख्या धावपालकावर लागत असताना आतापर्यंत पाहायला मिळाली कल्पक रायझिंग स्टार संघाची धावसंख्या 2 गडी बाद आतापर्यंत 21-21 दोन बॉलचा खेळ शिल्लक इथे षटकार देता येणार नाही फलंदाज बाद विकेटचं पतन मध्ये असल्यावरच नाचतो नाचकिन चालतो 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 आणखी एखादा साप निघायचा बाजूला थँक्यू सो मच डीजे मास्टर क्रिकेट विथ द म्युझिक चांगलं समीकरण या ठिकाणी आपण जुळवतात आम्हाला देखील आनंद होतोय आता असेल 1-2 शेवटचा बॉल शिल्लक क्या बात आहे क्या बात आहे ताकदीचा बरोबर वापर परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय दोन धावा मिळतील 12 बॉलचा खेळ कंप्लीट एकंदरीत दोन षटक संपली पूर्वार्ध संपलाय आणि पूर्वार्ध संपल्यानंतर कल्पक रायझिंग स्टार संघाची धावा संख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा सुदर्शन चक्र आहे क्षेपणास्त्र आहे जिथे आवश्यकता आहे तिथे फिरवण्याचा प्रयत्न होतोय क्या बात आहे काय फलंदाजी केली बॅट्समन मोहन आवश्यकता नव्हती फलंदाज झालाय बात एका बाजूला मोहन सेट आहे तर मात्र सलमानला धावाची आवश्यकता नव्हती नॉट अ गुड क्रिकेट म्हणून म्हणतात ना ई फॉर एज्युकेशन क्रिकेट ज्याला ज्याला समजदारीचा खेळ करता आला त्यांनी टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये आपल्या गावाला आपल्या नावाला आपल्या गावाच्या वेशीला सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या नकाशावर आणून ठेवलं म्हणून समजा फलंदाज बाद विकेट जपतं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेश भोसले दुपारचं वातावरण जवळ काय सरलंय
आणि या स्थितीला मी तर म्हणेन या वातावरणामध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने दुपारचं वातावरण नको आहे, फक्त सकाळ आणि संध्याकाळ पाहिजे आहे. इथे आडव्या बाटने खेळले, अंपायर डिसिजन नो बॉल. एक धाव मिळेल, ऍडव्हान्टेज राहिली ही एक धाव. एक एक धाव महत्वाची आहे. धाव संख्या धावपालक्यावर लागत असताना 33 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट कल्पक रायझिंग स्टार. परंतु मोहनने स्टार मित्र म्हणून जुळवलेले आहेत. जणू काही एक एक धावा जमा केल्या आणि बघता बघता धावपालक्यावर ब्रह्मांड फुलवलंय. कौतुक करेल मी बॅट्समन मोहनचं. आम्ही नेहमी म्हणतो ना की मोहन म्हणजे माळ रानावर उमललेलं फुल आहे. आज फ्लॉवर पॉटमध्ये येऊन दिवाणखान्याची शोभा वाढवतोय. मोहन म्हणजे खऱ्या अर्थानं सितारा आहे. ब्रह्मांडामध्ये जाऊन संपूर्ण ब्रह्मांड फुलवतोय. मोहन नावाचा खेळाडू म्हणजे नंदादीप आहे. आज मात्र स्वतः प्रज्वलित होऊन तुम्हाला सगळ्यांना आनंद निर्माण करून देतोय. धाव संख्या एकने पुढे सरकेल. धावा धावपालक्यावर लागत असताना आतापर्यंत 36 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. या तिसऱ्या षटकाचा विचार केला तर अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. दोन नो पकडलेले आहेत तरी 5 बॉल झालेले आहे त्याची नोंद असावी. दोन बॉलवर दोन चौकार व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर विकेट आहे. मोहन सर कॉन्सन्ट्रेशन करायचं इकडे. पहिल्या दोन बॉलवर दोन चौकार, त्यानंतर विकेट. पुढे बोला. एक सिंगल नो बॉल, त्याच्यानंतर 2D, त्यानंतर पुन्हा एकदा नो बॉल. एकंदरीत 5 बॉलचा खेळ कंप्लीट आहे. दोन नो पकडलेले आहेत सर. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. तुमचा एक सांघिक प्रतिनिधी कॉमेंटरी बॉक्स मध्ये येऊ द्या. मी मगापासून तुम्हाला वार्निंग देतोय. जोपर्यंत तुमचा सांघिक प्रतिनिधी कॉमेंटरी बॉक्स मध्ये येत नाही तोपर्यंत सामना देखील चालू होणार नाही. व्यवस्थापन समितीची सूचना आहे, अल्टिमेट आहे, वार्निंग आहे. तयार. इथे मात्र पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला. रन्स मिळतील या चेंडूवर. 4+1 एकंदरीत 5. क्या बात आहे. याला म्हणतात जबाबदारी घेणं आणि जबाबदारी पार पाडणं. ही जबाबदारी इतिहासाने मावळ्यांनी देखील पार केली आणि बघता बघता इतिहास रेखाटला. ही जबाबदारी अनेक लढवय्यांनी केली म्हणून की काय इतिहासाच्या प्रत्येक पानावर अध्यायाच्या पानावरती नावं यशस्वीरित्या प्रकटली गेली. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळी शेवटच्या मोमेंटला फक्त बॅट आडवी केली आहे. चेंडूला दिली दिशा, एक सिंगल मिळाली. एका सिंगलच्या मदतीने रायझिंग स्टार संघाची धावसंख्या धावपलक्यावर पाहायला मिळते 4 गड्यांच्या मोबदल्यात. तब्बल 41 धावसंख्येचा उच्चांक आजच्या दिवसामध्ये गाठतील का हे देखील पाहावं लागेल. कारण यजमान संघाने मित्र म्हणेन 45 धावा बनवल्या होत्या 4 षटकामध्ये. या दिवसामध्ये उच्चांक गाठण्याचा प्रयत्न होईल का. सम्राट मित्र मंडळ आयोजित नगरसेविका चषक सन 2022. शेवटचा बॉल पुन्हा फेकावा लागेल. हा बॉल आहे वाईड. एकदा मिळेल. एका धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल.
कल्पक रायझिंग स्टार संघाची धावसंख्या चार गड्याच्या मोबदल्यात 42 धावा. एक बॉलचा खेळ शिल्लक, एकंदरीत 7 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथे प्रयत्न केलाय चेंडू जाऊन विसावला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मोहन एक धाव तर घेईल, सातत्याने संधी निर्माण करतो, किंबहुना संधी मिळाली तर ती मोहन संधी सोडणार नाही. आतापर्यंत नंदनवन निर्माण केलं बॅट्समन मोहननं, चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. 18 बॉलचा खेळ कंप्लीट, धावसंख्या धावपलक्यावर लागत असताना पाहायला मिळाली. चार गड्याच्या मोबदल्यात तब्बल 43-43 धाबा, 14.33 सरासरी गाठलेली आहे. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये काय घडेल हे देखील पाहावं लागेल. फुल सेट बॅट्समन तुम्हाला मोहन पाहायला मिळतोय. काय पर्सनॅलिटी आहे, कुदरतने बनाया होगा फुरसत से तुझे मेरे यार, फक्त आणि फक्त क्रिकेटसाठी सांगितले. 3 षटकामध्ये बॅट्समन मोहन, जब तक सासे चलेगी तुझको चाहूंगा यार, मर भी गया तो मी तुझे करूंगा मैं प्यार, हे क्रिकेट तेरे लिए. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 6 बॉलमध्ये किती धावा बनतील हे देखील पाहावं लागेल. 3 षटकामध्ये धावा बनल्या टीम कल्पक रायझिंग स्टार संघाची धावसंख्या 4 गड्याच्या मोबदल्यात तब्बल 43. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर. बॉलर निलेश, पहिला चेंडू व्हाइट बॉल. मनोवैज्ञानिक दबाव असेल कारण 18 बॉलमध्ये बनलेली धावसंख्या सातत्याने कायमस्वरूपी डोक्याला दुःख करून जाते आणि ती डोकेदुखी बाजूला काढावी लागेल, गोळी घ्यावा लागेल आणि बघता बघता सांगावं लागेल विक्स की गोळी लो खिचखिच दूर करो. 6 बॉलचा खेळ शिल्लक, स्टार्टिंग नंबर मोहन नावाचा खेळाडू. इथे मात्र मोहनला परतावं लागेल. मोहनने आपली कामगिरी पूर्ण केली, यशस्वी पाया आणि मी तर म्हणेन मजबूत भिंती आणि उंचच उंचच मनोरे धावांचे बनवलेले आहेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक, मोहन मैदानाच्या बाहेर आणि मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर नवीन खेळाडू कल्पक रायझिंग स्टार संघाचा खेळाडू बॅट्समन अंकुश. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावांची श्रीमंती किंबहुना गर्भ श्रीमंती, धावांचा आनंद आणि धावांचा आनंद परमानंदात. मी तर म्हणेन पहिल्या 3 षटकामध्ये परमानंदात विलीन झालाय. खूप मोठी धावसंख्या सातत्याने पाहायला मिळाली. इथे मात्र लेग ब्रेक बॉल करण्याचा प्रयत्न केलाय. क्या बात आहे, स्वतःला वाचवलं इथे मात्र अंकुशने, परंतु एक सिंगल चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. 1-1 धावांसाठी. रनों के लिए खिलाडी को हिरण भी म्हणता पडता है ना, सकाळी उठल्यानंतर हरणाला धावावं लागतं त्याला माहित आहे, वाघ पाठीमागे लागणार आहे. प्रत्येकाला धावावं लागतं, धावण्याशिवाय संघर्ष नाही आणि संघर्षाशिवाय जीवन देखील कळत नाही. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करून देतो आणि ते सामर्थ्य इथं मात्र फलंदाजीच्या बळावर टीम रायझिंग स्टार संघ सातत्याने राईज होत असताना पाहायला मिळत आहेत. धाव संख्या 50, टाळ्यांचा उद्घोष डगआउट मधून व्हायला हरकत नाही आहे या फलंदाजांसाठी. तब्बल अर्धशतकी बाजरी खेळी या ठिकाणी कंप्लीट. तीन बॉलचा खेळ शिल्लक. इथे मात्र आणखी एक चौकार. क्या बात आहे, कौतुकास्पद असणारी फलंदाजी सातत्याने रायझिंग स्टार संघाच्या वतीने होताना पाहायला मिळते. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक, धावसंख्या फ्लाय होत असताना पाहायला मिळाली. मोजण्यासाठी कॅल्क्युलेटर देखील बंद पडेल इतकी धावसंख्या धावपलक्यावर लागत असताना पाहायला मिळाली. लेग ब्रेक बॉल, मनोवैज्ञानिक दबाव सातत्याने पूर्णपणे दिशा वेगळ्या भरकटलेल्या पाहायला मिळतात. याचं कारण बनलेली धावपलकावर सातत्याने धावांची गर्भ श्रीमंती. काय धावा आहेत, किती झाल्या 55. इथे फलंदाज बाद आणि मित्र म्हणे जरी फलंदाज बाद झाला प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर भीती आहे, कारण या भीतीला माहित आहे की खऱ्या अर्थानं 55 धावा म्हणल्यात किती बनतील आणि किती बनवाव्या लागतील, पण सांगावं लागेल डर क्या आगे जिते. या शेवटचा बॉल शिल्लक, अजित सरांचा इशारा आलाय, स्टील 1-2 गो आणि इथे शेवटचा बॉल गोड व्हावा तो देखील गोड होताना पाहायला मिळतोय. स्वीट वाईज चौकार. 4 षटक संपली, 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीम कल्पक रायझिंग 6 संघाची धावसंख्या धावपलक्यावर लागली 6 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 59. जरी 6 गडी गमावले तब्बल 15 सरासरीने धावा बनवावे लागतील सेकंड इनिंग मध्ये टीम साई चरण संघाला. आणि आम्ही नेहमी म्हणतो ना, इरादे आते हे, इरादे बिघडते, इरादे बनते हे, शिडी वही जाते ना जिने साई बाबा बोलाते. आशीर्वाद घ्यावा लागेल विधात्याचा, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल आणि तेव्हा मात्र 4 षटकामध्ये 7 धावा बनवावे लागतील. होतील का, व्हायला हरकत नाही आहे. नथिंग इन इम्पॉसिबल इन द वर्ल्ड, जगामध्ये अशक्य काही नाही आहे, फक्त वेळेला महत्व द्यावं लागेल टीम साई चरण संघाला. 15-0-0 सरासरी गाठावी लागेल, प्रत्येक चेंडूची चिरफाड करावी लागेल, प्रत्येक चेंडूची MRI करावी लागेल, प्रत्येक चेंडूचं ऑपरेशन करावं लागेल, प्रत्येक चेंडू आणि सीमारेषा हे नातं निर्माण करावं लागेल. तेव्हा 24 बॉलमध्ये 60 धावा या सुद्धा शक्य अशक्य नाही आहेत. ते करण्यासाठी खेळपट्टीवर सलामीची जोडी. मी थांबेन, तुम्ही थांबू नका, या ऐकूया सेकंड इनिंग मध्ये. अर्थात नगरसेविका चषकाला लाभलेला आहे गुढी समालोचक अर्थात स्वराज सर. थँक्यू सो मच, धन्यवाद.
पुढील होणारा सामना सम्राट सीसी विपक्ष विघ्नहर्ता सीसी दोन्ही संघनायकांनी कृपया करून व्यासपीठावर यायचंय. तुमचा नाणेफेकीचा कौल केला जाईल अक्षयदा कानडे यांच्या शुभ हस्ते. तुमचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. आणि काय मॅच रंगली आहे तब्बल विचार केला तर 59 धावांचं भलं मोठं टार्गेट इमारती उंच उभ्या केलं ते म्हणजे मोहननी. प्रत्येक फलंदाजांनी इमारती उंच उंच उभ्या केल्या तर 60 धावांची गरज असेल. 59 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. कंपल्सरी चेसिंग नियम क्रमांक 7 याच्या आधाराने तुम्हाला 60 धावा कुटाव्या लागतील. विघ्नहर्ता सीसी आणि सम्राट सीसी लेट्स प्ले स्टार्ट द गेम. मोठा फटका पहिलाच फटका बॉटम ऑफ दी बॅट लागला जरूर. आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये ट्रॅव्हल होत असताना सुरेख फिल्डरिंगचा नजराणा. चेंडू द्यायचा कारण आपण विचार केला तर बाबू सारखा फलंदाज आहे त्या संघामध्ये. त्या संघाला भीतीचं काही कारण नाही आहे. जशी इमारती मोठ्या मोठ्या उभ्या केल्या त्यांच्यामध्ये देखील क्षमता आहे की आपल्या बॅटिंगच्या जोरावर स्कोरचं नंदनवन ते उभं करू शकतात. आणि आता कुठेतरी बॉलरची देखील साथ मिळत असताना स्वैर चेंडू. अजून एक स्वैर चेंडू अवांतर रूपात एकने भर पडेल आणि धावफलक सरसावेल स्वैरच्या माध्यमातून 4 या आकड्यावरती. असं म्हणतात की मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है. आता मात्र तुम्हाला हौसले बुलंद ठेवावे लागतील कारण तब्बल चेसिंगचं टार्गेट असेल ते म्हणजे 60 धावांचं. सवाईरे चेंडू लाईन अँड लेंथ खराब दिशा खराब और दशा खराब. आता मात्र टॅपचा फटका बॉक्स ब्रह्मास्त्र चेंडू जातोय सीमा रेषा पार टॅपचा चौकार डीजे. एकच्या दिशेने चेंडू टोलवला असं म्हटलं जातं. मानलो तो हारोगी और ठानलो तो जीतोगी. इकडे तुम्हाला निश्चय करावा लागेल की आम्ही जिंकू शकतो. आणि तब्बल धावा झाल्या त्या म्हणजे 10 धावा. अजून एक टॅपचा फटका चेंडू जातोय सीमा रेषा पार दंदणी चौकार डीजे. पोहोचले 14 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा जर विचार केला थोडस महागडे षटक हाताळलं गेलं ते असं म्हणायला वावग ठरणार नाही. पहिलं षटक मार्गस्थ दुसरं षटक मार्गस्थ होत असताना संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हातात आहेत केतन पाटील. व्हाईट चेंडू सवैर चेंडू अवांतर रूपात एकनी भर धावफलक जाऊन सरसावेल ते 15 या आकड्यावरती. आता मात्र थोडीशी घाई घाई तुम्हाला करून चालणार नाहीये कारण असं म्हणतात की तुम्हाला घाईपेक्षा युक्ती जास्त श्रेष्ठ असते. घाई करू नका संयम बाळगा. आणि आता कुठेतरी संयमाचा फटका इथे दाखवत असताना कारण त्यांना माहितीये की आपल्या ताकदीच्या जोरावर मोठे फटके कधीही मी मारू शकतो. कायम ठेवत असताना ते म्हणजे बाबू भागणे. कोलवा टप्प्याचा चेंडू चेंडू मात्र आता सीमा रेषा पार बाबूच्या स्टाईल मध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार.
अजून एक फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार, अजून एकदा हा येतोय खणखणीत चौकार। डीजे या धावसंख्येचा पाठलाग करताय ते म्हणजे बाबू फागणे असं म्हण। नो चेंडू, चेंडू जातोय सीमा रेषा पार, हा येतोय लगोपाठ तिसरा चौकार बाबूच्या बॅट मधून। डीजे वेळ झालेला आहे, अद्याप धावा झाल्या त्या धावफलकावर, त्या म्हणजे 30 धावा। आताचा फक्त आणि फक्त सिंगल असेल, 31 धावा धावफलक्यावर लागले गेलेले आहेत। तब्बल एक चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातला, खूप महागडे षटक ठरत आहे, कारण जर विचार केला तर तब्बल सतरा धावा अद्याप कुठल्या आहेत या षटकामध्ये। नो चेंडू पूर्णपणे वापर करू शकले नाही, तर नो चेंडू फटका आणि चेंडू मात्र सीमा रेषा पार, हा खुलतोय पंचांचा पंजा आणि जातोय सीमा रेषा पार चौकार। पंचांशी कृपया करून वाद विवाद घालू नये, पंचांनी नऊ दिला हे डिसिजन तसंच राहील याची विनंती घ्यायची आहे, अन्यथा 2 रनची पॅनल्टी लावण्यात येईल। नो आणि धावफलक जाऊन झपाट्याने पोहोचले, ते म्हणजे 37 या आकड्यावरती, 37 37 धावा तब्बल कुठल्या गेलेल्या आहेत 37 धावा। एखादा मोठा फटका सामना पूर्णपणे झुकवेल का, अजून एक वाईटचा इशारा पंचांकडून येतोय, या सिटीचा वाईट कळवला 38 धावा। आता मात्र नशिबाची साथ बहादूर के साथ, आणि आता मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार, अजून एक चौकार। डीजे अठरा धावांचं आव्हान असेल, 12 चेंडू आणि तब्बल 18 धावा, 12 चेंडू आणि तब्बल 18 धावा। कुठे सामना होता आणि कुठे आणून ठेवलाय, येस इट इज अ व्हाईट कॉल फ्रॉम अंपायर, 12 चेंडू आणि तब्बल 17 धावा। बारा चेंडू आणि तब्बल 17 धावा, बाबू पागणे आपल्या नावाच वर्चस्व गाजवत असत ना बदलापूर नगरीमध्ये। आणि आता मात्र आपली विकेट अक्षरशः बहाल केली ती म्हणजे मनुज दुर्वे। आणि आता मात्र त्याची जागा घ्यायला जातोय तो म्हणजे बदलापूरचा उभरता सितारा रोहित गायकर। आणि आता समीकरण असेल उर्वरित ते म्हणजे 11 चेंडू आणि 17 धावेंच।
आणि 11 चेंडू आणि 17 धावा, काय समीकरण होतं? 24 चेंडू 60 धावा, अशी भली मोठी इमारत जी उभी केली होती ती पूर्णपणे कॉलम काढून टाकले त्याचे आणि इमारत ढासळायला लागली आहे. आणि आता मात्र पुढील चेंडू, वाईट चेंडू, स्वैर चेंडू, अवांतर रूपात एक ने भर पडली, धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजे 44 या आकड्यावरती. तप्पल 60 धावांची गरज असताना समीकरण असेल ते म्हणजे 10 चेंडू आणि 16 धावा. आता समीकरण असेल ते म्हणजे 9 चेंडू आणि 15 धावा. आणि आता मात्र रोहित गायकर जॉइन्स टू द पार्टी असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांच्या बॅटमधून देखील येतोय उंच झरभरारीचा चौकार. कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहतोय तो म्हणजे साईचरण संघ कुठेतरी आपल्या नावाचं वर्चस्व तसंच कायम ठेवत असताना एक गाव एक संघ या या स्पर्धेमध्ये, ही स्पर्धा बदलापूर नगरीमध्ये प्रथमच आपल्याला पाहायला मिळते एक गाव एक संघाची, आणि त्या नाव स्पर्धेमध्ये वर्चस्व गाजवत असताना. तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, बाउंड्री लाईनवर चुका भरपूर झाल्या आहेत या सामन्यामध्ये. आता मात्र समीकरण असेल ते 6 चेंडू आणि 9 धावांची गरज, 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. सामना होता 24 चेंडू 7 धावा, आणि आता सामना आणून ठेवलाय ते म्हणजे 6 चेंडू आणि 9 धावा. काय कमबॅक केलाय जर बाबूचा जर आपण विचार केला तर पूर्णपणे सामन्याचे चित्रच बदलून टाकलं, नवीन चित्र रेखाटलं असं म्हणायला वावग ठरणार नाही, कारण भलं मोठी इमारत अशी उभी होती, धावांची नंदनवन सजवलं होतं, पण त्याच्यामध्ये नवीन नंदनवन सजवत असताना ते म्हणजे बाबू बागने बदलापूरचा सितारा. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज, सामना पूर्णपणे बॅलन्स नाही असं म्हणता येईल का की बॅलन्स आहे 2 चेंडू नंतर कळेल आपल्याला. वळूया मॅच कडे. पंचांकडून इशारा येतोय नॉट आउट, इस इज नॉट आउट कॉल फ्रॉम अंपायर. नाव द टार्गेट इज 5 बॉल्स अँड 8 रन्स, 5 चेंडू आणि 8 धावा. जर बाबूचा विचार केला तर त्यांच्या मनामध्ये असेल की मला फक्त आणि फक्त 2 चौकार लागवायचे आहेत. आता मात्र हा येतोय बाबूच्या बॅट मधून हाय अँड हँडसम चौकार डीजे. धन्यवाद धन्यवाद. सामना पूर्णपणे आता सर नो बोल आहे ना, नाही ना, ओके. दोन धावा. आता समीकरण असेल उर्वरित ते म्हणजे किती बॉल, 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. समीकरण काय राहिलंय? आणि आता मात्र जर सामना आवडला असेल तर प्रेक्षकांनी कृपया करून टाळ्या वाजवायच्या आहेत, खेळाडू कक्षामधून आवाज येत नाही. सामना पूर्णपणे परतवलाय, 2 चेंडूसाठी टाळ्या होऊन जाऊ देत. एक चेंडू आणि 1 धावा, टाळ्या थांबल्या नाहीत पाहिजेत या चेंडूसाठी.
मातिया गेल ना वरती वी आर विटनेसिंग ग्रेट मैच ऑफ क्रिकेट इन बदलापुर कारण निमित्त है सम्राट मित्र मंडल आयोजित नगर सेविका चषक सन 2022 आणि या स्पर्धेमध्ये क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये प्रेक्षकांसाठी मात्र मेजवानी सादर करत असताना ते म्हणजे साईचरण संघ आणि कल्प रायझिंग स्टारा संघ काय मॅच घडली आहे 60 धावा आणि ती मॅच देखील शेवटच्या बॉल पर्यंत निर्णय नाही लागला अजून क्रिकेट आणि क्रिकेट आणि क्रिकेट विजय कोणाचाही होप विजय फक्त आणि फक्त इथे क्रिकेटचा होणार यात शंका नाही विजय मात्र नगर सेविका चषक 2022 चा होणार या मात्र शंका नाही आणि आता मात्र एक चेंडू आणि एक धावांची गरज समीकरण असेल ते म्हणजे एक चेंडू आणि एक धावा प्रेशर बिल्डअप असेल ते पूर्णपणे गोलंदाजावर प्रेशर बिल्डअप असेल ते म्हणजे रोहित गायकरवर प्रेशर कशारित्या कोण हाताळतोय कोण कशारित्या फेटाळून लावतोय हे पाहणं फार गरजेचं असेल पंचांमध्ये देखील डिस्कशन असेल शेवटचा चेंडू दबाव सगळ्यांवर आहे पण मात्र कोण कसा फेटाळून लावेल हे पाहणं फार गरजेचं आहे आणि आता मात्र रोहित गायकरवर पूर्णपणे जबाबदारी असेल पंचांकडून सक्त बेड्या ठोकण्यात आलाय ते म्हणजे बाबूच्या पायामध्ये तुम्ही हलू शकत नाही आहात पहिला पंचांकडून कॉल येतोय आणि रोहित गायकर पूर्णपणे खांद्यांवर जबाबदारी उचलू शकता का तुम्ही आणि या शेवटच्या बॉलसाठी मात्र टाळ्या वाजवायच्या सर्वांनी एक चेंडू आणि एक धावांची गरज आणि सामना जिंकतोय तो म्हणजे साईचरणा संघाचा हार्दिक अभिनंदन हारलेल्या संघाचे कौतुक तुम्ही आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत आणि असं म्हणायला वावगटना नाही की उन्हें था ये गुमान की हमारी उडान में का दम है लेकिन हमें था ये यकीन आगे आसमान भी कम है आणि तब्बल 60 धावांचं टार्गेट पूर्णपणे चेस करत असताना